नमस्कार, मी तेजराज डीके, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण अहमदनगरमधील घटना पाहणार आहोत, पण ह्या घटनेला पुण्यापासून सुरुवात होते. आता पुण्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्येच कोपरे नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्येच डामसे कुटुंबीय मोठ्या आनंदाने राहत असतात. बघा, आबा डामसे पत्नी आहे, त्यांना 3 मुलं आहेत, सुना आहे, नातवंडे आहेत. आता त्यांच्या मुलांचे लग्न बऱ्याच वर्षांपूर्वी झालेले असतात. मग आता घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य हा काम करत असतो. सर्वजण रोजंदारीवर कामासाठी जात असतात, तर त्याच्यातच त्यांच्या घराचा सर्व काही उदरनिर्वाह होत असतो. मग आता त्यांच्या घरामध्येच एक मोठा मुलगा आहे, ज्याचं की नाव आहे मारुती आबा डामसे, वय 33 असतं. हा जो मारुती आहे याला दारूचं व्यसन असतं. मग आता दारूचं व्यसन असल्यामुळे रोज दारू पिणे, कामधंदा न करणे, घरी येऊन बायकोला शिवीगाळ करणे, मारणे, मारामाऱ्या करणे, घरामध्ये भांडणं करणे असं काय करत असल्यामुळे त्याची जी पत्नी आहे ती वैतागून त्याला सोडून कायमची माहेरी निघून जाते. तर माहेरी निघून गेल्यामुळं हा जो मारुती आहे हा सैरबैर झालेला असतो, जास्तीत जास्त दारू पित असतो, स्त्री सुखापासून वंचित झाल्यामुळे त्याला काही सुचत नसतं, त्याला फक्त आता स्त्री सुख पाहिजे असतं. मग आता त्याच गावामध्ये त्याची चुलती राहत असते, जिचं नाव असतं दीपाली रामदास डामसे. भाऊ कितीला असते, नात्याने चुलती लागत असते आणि तीसुद्धा थोडी बाहेर ख्याली असते, रंगेल स्वभावाची असते आणि थोडीशी उडणटपू असल्यासारखी असते. पुरुषांचा तिलाही परपुरुषांचा नाद असतो. मग आता हा जो मारुती आहे हा तिच्या नादाला लागतो आणि तिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. तीसुद्धा त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अलगत फसते, कारण तीसुद्धा रंगेल असते, तिलासुद्धा कोणी ना कोणी पाहिजे असतं. मग आता हे दोघं जवळ येतात, यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात, अनैतिक संबंध निर्माण होतात. मग आता याच्यातून काय होतं, तर आता ही जी गोष्ट आहे ही पूर्ण गावामध्ये पसरते. गावामध्ये म्हणजे अशा गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. मग आता ह्या गोष्टींची चर्चा गावामध्ये रंगायला सुरुवात होते. मग त्या मारुतीला असं वाटतं की ह्या गावामध्ये आता राहण्यात काही अर्थ नाही, म्हणून तो काय करतो, तर अहमदनगरमध्ये जो संगमनेर तालुका आहे त्या तालुक्यामध्ये जातो. तिथे एक रमेश सुपेकर नावाचे एक शेतकरी असतात. मग आता जसा तो मारुती विचार करतो, त्या विचार केल्याप्रमाणे त्या रमेश सुपेकरची भेट घेतात आणि भेट घेतल्यानंतर त्यांना म्हणतात की मी तुमची शेती वाट्याने करायला तयार आहे. तेही ठीक आहे म्हणतात. मग आता हा जो मारुती आहे तो काय करतो, तर त्या दीपालीला सोबत घेऊन त्या संगमनेर तालुक्यामध्ये येतो. तिथं आल्यानंतर मसोबाच्या मंदिरात जातो, तिच्याबरोबर लग्न वगैरे करून घेतो. लग्न झाल्यानंतर नोटरी वगैरे करून घेतो आणि त्या सुपेकरांच्या घरासमोरच एक शेड असतं पत्र्याचं, तिथं ते दोघंजण मिळून संसार थाटतात आणि तिथंच काम करायला सुरू करतात. त्या सुपेकरची शेती जी की वाट्याने घेतलेली असते, मग यांचं सर्व काही व्यवस्थित चाललेलं असतं. आणि हा जो मारुती आहे तो त्याच्या घरच्यांबरोबर संपर्कात असतो, गावाकडे जाणं येणं करत असतो, लग्न समारंभामध्ये म्हणा काही कार्यक्रम असेल तर ते जाऊन हजेरी लावणं वगैरे सर्व काही करत असतो. आता याच्या लग्न जवळजवळ 3 वर्षांचा कालावधी लोटलेला असतो. पण म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट हे वाकडं ते वाकडंच असतं, मेल्याची जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसतेस, त्याच म्हणीप्रमाणे हा जो मारुती आहे आता याचा स्वभाव तर बाहेर ख्याली असतो, दारुड असतो, आणि तीसुद्धा त्याची बायक होती दीपाली ही सुद्धा बाहेर ख्याली असते, रंगेल स्वभावाची असते, तिला एक ना अनेक पुरुष पाहिजे असतात. मग आता हे यांच्या स्वभावाप्रमाणे बाहेर ख्यालीपणा करायला सुरू करतात, यांची नजर आता बाहेर भटकायला सुरू होते. मग हा मारुती रोज दारू पिऊन येणं, त्या दीपालीला मारझोड करणं, शिव्याघाळी करणं, मग आता तिलासुद्धा याचा एवढा राग येत असतो की आता तिलासुद्धा हा नवरा नकोसा वाटत असतो, तिला दुसरा कोणीतरी पाहिजे असतो. त्या मारुतीलासुद्धा ती बायको आता नकोशी झालेली असते, कारण 9 दिवस संपून गेलेले असतात. मग आता त्या दीपालीने तिच्या मनाला पटेल असं वागायला सुरू केलेलं असतं, तिने एक प्रियकरसुद्धा शोधलेला असतो आणि त्याच्याबरोबर तिचे नाटकं सुरू झालेले असतात. मग आता याच दरम्यान तो जो मारुती आहे त्याचा एक भाऊ आहे पांडुरंग नावाचा, वय 32 असतं. तो गावाकडं काही कामधंदा नसल्यामुळे तो काय करतो, तर विचार करतो की चला आपण आता त्या मारुतीकडं जायला पाहिजे, तिथं जाऊन काहीतरी शेती वगैरे भेटली वाट्याने करायला तर तिथं करता येईल. म्हणून तो त्याची जी पत्नी आहे जिचं नाव असतं लीलाबाई, त्या लीलाबाईला सोबत घेतो आणि मारुतीचं घर गाठतो. तोही त्या संगमनेरला निघून येतो. मग त्या रमेश सुपेकरची भेट घेतो, त्यांना म्हणतो की तुमची शेती मला पण द्या वाटणी करायला, तेही ठीक आहे म्हणतात. मग आता त्यांची शेती हा घेतो तो पांडुरंग आणि त्या मारुतीच्या घरीच राहायला सुरू करतो. मग तिथं राहिल्यानंतर त्या नवरा बायकोच्या असं लक्षात येतं की ह्या दीपालीची आणि ह्या मारुतीची खूप काही भांडणं
सुरू झालेले आहेत, म्हणजे हे व्यवस्थित राहत नाहीत तर यांच्यात रोज छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होत असतात, मग तेही तेवढं लक्ष देत नाही, चला होत असतील होऊ द्या असं यांचं चालेलं असतं। मग आता अशामध्ये त्या दोघांचे मारुतीचे आणि दीपालीचे एवढे काय भांडणं होतात की भांडणं झाल्यानंतर ती सरळ तिचं माहेर गाठते। जुन्नर तालुक्यामध्येच एक निमगिरी गाव आहे, ते गावच तिचं माहेर असतं, मग तिथं जाऊन काही दिवस राहते, मग आता तिथं राहिल्यानंतर परत ह्याच्याकडे येते। आता आल्यानंतर एक दोन दिवस राहते, त्या मारुतीला म्हणते की मला काही थोडे पैसे द्या, कारण रक्षाबंधन आलेलं आहे तर मला परत माहेरी जायचं आहे भाऊला राखी बांधण्यासाठी। तोही ठीक आहे म्हणतो। मग आता तारीख असते 30 ऑगस्ट 2023 दिवस, मग त्या दिवशी ती माहेरी निघून जाते। आता तिकडं निघून गेल्यानंतर बरेच दिवस तिकडं राहते, मग आता चला फोन करावा म्हणून त्यांच्यामध्ये थोडंसं फोनाफोनी होत असते, एकमेकाला बोलत चालत असतात, पण तेवढं काही मनातून बोलत नसतात, तर एक करावं म्हणून करत असतात फोन। मग त्याच्यामध्ये बरेच दिवस निघून गेल्यानंतर तारीख येते 13 सप्टेंबर 2023। आता ह्या दिवशी रात्रीचे 8 वाजलेले असतात, तो मारुती पांडुरंग त्या पांडुरंगची बायको लीलाबाई हे सर्व जेवण करत बसलेले असतात। मग आता तेवढ्यातच त्या मारुतीला फोन येतो। आता फोन कोणाचा येऊन बघतो तर तो फोन त्या दीपालीचा आलेला असतो, त्याच्या पत्नीचा, म्हणून तो फोन उचलतो, स्पीकर ऑन करतो आणि बोलतो। तर दीपाली त्याला म्हणते की एक काम करा, मी मसोबाच्या मंदिराजवळ आलेली आहे तर तुम्ही येऊन मला इथं भेटा लवकरात लवकर। तोही ठीक आहे म्हणतो। मग आता तो जेवण करता करता जेवण उरकल्यानंतर लगेच त्या दीपालीला भेटायला जातो। मग तिथं गेल्यानंतर त्याला त्या दीपालीबरोबर दोन तरुण दिसतात, मग त्याला थोडंसं वेगळं वाटतं। मग तो तिला म्हणतो की एवढं रात्री मला तू इथं भेटायला का बोलवलं आहेस, तू घरी यायचं ना, तू घरी का नाही चालली? तर ती त्याला म्हणते की घरी येऊन काय तुझा काय मला मार खायचा आहे का, तुझ्या काही शिव्या खायच्या आहेत का मला? तू एकतर दारुडा माणूस, रोजच्या रोज दारू पितोस, नशेत झिंगत असतोस, मला मारतोस, बोलतोस। आता हे ऐकल्यानंतर तो सुद्धा आता तिला बोलायला सुरू करतो की म्हणतो तू पण काय धुतलेल्या तांदळासारखी नाहीस, तू सुद्धा व्यभिचारी आहेस, तू सुद्धा वागायला चांगलं वागत नाहीस, तर तू काय मला उपदेशाचे डोस पासतेस म्हणून। मग याच्यामध्येच यांच्यामध्ये भांडणं व्हायला सुरू होतात, एवढे भांडणं होतात की वादविवाद होतात, शाब्दिक चकमकी होतात, मग धरापकडी होते। तेवढ्याच ते दोन तरुण येतात समोर, त्याच्यातले एकाचं नाव असतं रमेश भेले आणि दुसरा असतो गणेश भालेकर। मग ते येतात आणि त्या मारुतीची घसांडी पकडायला सुरू करतात किंवा त्याच्यावरच धरापकडी करायला सुरू करतात। त्यावेळेस तो मारुती एवढा चिरतो की त्यांना पण शिवीगाळ करायला सुरू करतो, त्यांना म्हणतो की आमच्या नवरा बायकोमध्ये तुमचं काय काम आहे। मग ते ऐकून घेत नाही तर तो रमेश भाले तो काय करतो, सरळ जवळ हत्यार असतात, ते लोक तयारीत आलेले असतात त्याला मारण्याच्या, ते दोघंही हत्यार काढतात, त्याच्यावर वार करून याला तिथंच मारून टाकतात। आणि मारून टाकल्यानंतर त्याचा जो मृतदेह आहे तिथंच एक प्रवारा म्हणून नदी असते, त्या नदीमध्ये फेकून देतात आणि ते तिथून पसार होतात। मग आता इकडं त्याचा जो भाऊ आहे पांडुरंग, त्याला वाटतं की अरे आपला भाऊ बायकोला भेटायला म्हणून गेलेला आहे, आणखीन कसा नाही आलेला, म्हणून ते दोघांवर बायको त्या मंदिराकडे जातात, तिकडे बघतात तर त्याचा काही त्यांना पत्ता लागत नाही, शोध लागत नाही। मग त्यांना असं वाटतं चला कुठल्या तरी मित्राकडे गेला असेल, नाहीतर कुठल्या तरी नातेवाईकाकडे गेला असेल, येईल सकाळपर्यंत येईल असं त्यांना वाटतं, मग ते सगळं आता घरी जातात। मग आता तारीख येते 14 सप्टेंबर 2023। आता त्या दिवशीसुद्धा हे लोक त्या मारुतीची दिवसभर वाट बघतात, तरीही तो घरी आलेला नसतो किंवा येत नाही, म्हणून ते लगेच त्या शेतमालकालासुद्धा सांगतात, त्या सुपेकरांना। मग ते सुपेकरसुद्धा येतात, त्याचा इकडे तिकडे शोध घेतात, जिथं जिथं तो जात असतो, जेवढे काही त्याचे मित्र आहेत त्यांच्याकडे चौकशी करतात, पण त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही। मग आता ते सुद्धा म्हणतात की थांबा एक दोन दिवस बघूया, कुठं जर गेला असेल तुमच्या पाहुण्यांकडं किंवा नातेवाईकाकडं त्यांना आपण फोन करूया, चौकशी करूया, नाहीतर एक दोन दिवसात परत येईलच। मग आता तारीख येते 15। मग आता 15 सप्टेंबर 2023 दिवशी आता हे जे दोघं नवरा बायको आहेत, ते लीलाबाई आणि तो पांडुरंग त्या मारुतीचा भाऊ, हे दोघं त्यांच्या शेताकडे गेलेले असतात। त्यांच्या शेत कुठं असतं तर त्या म्हसोबा मंदिराजवळच त्यांचं शेत असतं, वाट्याने करायला घेतलेलं। तिथं जाऊन शेतात वगैरे काम केल्यानंतर त्याची पत्नी आहे ती लीलाबाई, ती आता त्या प्रवरा नदीकडे गेलेली असते हातपाय धुण्यासाठी म्हणून, आणि तिथं हातपाय धुत असताना तिची नजर तिथंच एका मृतदेहावर पडते, पाण्यात रंगत असलेल्या, ती एवढी ओरडते जोरात की तिचं ओरडणं ऐकून लगेच तो पांडुरंगसुद्धा तिथं धावत जातो, त्याला विचारतो काय झालं म्हणून। ती म्हणते अहो बघा ना कसला मृतदेह कुणाचा आहे म्हणून, तो ज्यावेळेस तिथं जवळ जाऊन बघतो आणि तीसुद्धा त्याच्यासोबत जवळ जाते, त्यावेळेस ते लगेच ओळखतात, म्हणतात अरे हा तर आपला मारुती आहे, बघ कपडे मारुतीचेच आहेत, हेच कपडे घालून गेलं ना मारुतीशी मंदिराकडं त्या दीपालीने बोलवलं त्या दिवशी, तिलाही खरं वाटतं। मग हे लोक त्या सुपेकरला बोलतात, मग सुपेकरचा मुलगासुद्धा त्यांच्यासोबत असतो, मग ते लोक त्या मृतदेहाला नीट बघतात, तर बघतात तर मारुतीचा आहे हा। मग आता त्या सुपेकरचा मुलगा तिथली जी पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीला लगेच फोन करून कळवतो, मग पोलिसांना आता कळल्यानंतर पोलीस लगेच ताबडतोब घटनास्थळी येतात,
बघतात त्या मृतदेहाला बाजूला काढतात पाण्यातून, मग पंचनामा वगैरे करतात, त्याचा मृतदेह तिथल्याच कॉटेज हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून देतात. मग आता पोलीस आपल्या तपासाला सुरू करतात. मग ज्यावेळेस पोलीस त्या पांडुरंगकडे चौकशी करतात, पांडुरंग सांगतो की साहेब म्हणतो आता 13 सप्टेंबरच्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेवण करत असताना माझी जी भाऊजी आहे म्हणजे भावाची बायको जिचं नाव आहे दीपाली, तिचा फोन आला होता. तिने मारुतीला त्या मंदिरापाशी बोलवलं होतं म्हसोबाच्या, आणि त्यावेळेसपासून तो गायब झाला. मग आता पोलीस त्या दीपालीचा मोबाईल नंबर घेतात, तिचं लोकेशन ट्रेस करतात. पहिल्यांदा बघतात ती घरी आहे का कुठं गेलेली, तर पोलिसांना कळतं की ती फरार झालेली आहे. मग आता लोकेशन ट्रेस केल्यानंतर लगेच तिचं लोकेशनसुद्धा पोलिसांना ट्रेस होतं, लगेच तिथं जाऊन पोलीस तिला लगेच ताब्यात घेतात. मग तिच्याकडे चौकशी करायला सुरू करतात. सुरुवातीला ते उडवाउडीची उत्तरं देते, पण नंतर कबूल करते की मीच त्याचा खून केलेला आहे किंवा मी खून घडवून आणलेला आहे त्याचा. मग सोबत कोण कोण होतं, तर रमेश भेले आणि गणेश भालेकर. मग पोलीस त्या दोघांनासुद्धा लगेच ताब्यात घेतात. मग त्यांच्यावर कसून चौकशी करतात, तेसुद्धा आपला गुन्हा कबूल करतात. अशा रीतीने ह्या केसचा सर्व काही उलगडा होऊन जातो. तर मित्रांनो, ही त्याची स्टोरी. आपल्याला कशी वाटली कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.